पनवेल महापालिका क्षेत्रात ओमिक्रोन बाधित पाच रुग्ण आढळले असून यातील तीन रुग्ण हे परदेशी दौरा करून आलेले आहेत उर्वरित दोन जण हे परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्ती आहेत या सर्वांच्या आजाराचे स्वरूप सौम्य असून त्यांच्यापासून संक्रमण वाढू नये यासाठी पालिकेनं उभारलेल्या कळंबोली येथील सीसीआयच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ओमिक्रोन विलगीकरण कक्षात यांना ठेवण्यात आलंय यातील एक रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आहे यामध्ये खारघर येथील चार रुग्ण ओमिक्रॉनने बाधित असून पनवेल शहरातील एक रुग्ण आहे हे रुग्ण दक्षिण आफ्रिका दुबई युनायटेड किंगडम येथून आलेले आहेत सदर रुग्णांच्या सोसायट्या सील देखील करण्यात आल्या तसेच हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे सर्व परिस्थितीवर महापालिका लक्ष ठेवून आहे आतापर्यंत परदेशातून दोन हजार तीनशे साठ प्रवासी आले असून यातील एक हजार तीनशे एकोणनव्वद नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे यातील पाच नागरिक हे ओमिक्रोन बाधित आढळले आहेत राज्यात ओमिक्रोन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका क्षेत्रात काळजी चाचणी उपचार आणि विलगीकरण यावर भर दिलाय त्याबरोबरच पालिका क्षेत्रात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली असून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे ओमिक्रॉनचे संक्रमण लक्षात घेता नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करू नयेत नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोरोना नियमांचं पालन करावं असे आवाहन आयुक्तांनी केलं आहे